पाथर्डी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं जे नुकसान झालंय त्याची पाहणी करून पंचनामे करा आणि त्वरित शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या अशी मागणी भाजप जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ भाऊ दौंड यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनातून केली आहे। पाथर्डी तालुक्यामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। यामध्ये सोयाबीन कपाशी आदि पिकांचं मोठं नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टीने कोरडगाव खैरवंडी सोनाशी भालगाव दैत्य नांदूर मुगसवाडे मीड सांगवी तसेच इतर बहुतांशी गावात पावसामुळे कपाशीचं मोठं नुकसान झालंय। तरी प्रशासनाने या भागातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करत पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देत शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी अशी मागणी भाजप जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। आज या ठिकाणी गेले 3-4 दिवसापासून फार प्रमाणात पाऊस झालेला आहे। खास करून तालुक्याच्या पूर्व भागामध्ये खरुंडी पट्टा असेल कोरडगाव पट्टा असेल खाली भालगावपर्यंत असेल दैत्य नांदूर आणि खरुंडीचा आजूबाजूचा परिसर आणि टाकळीच्या पलीकडला परिसर या ठिकाणी पहिल्याच 2-3 महिन्यापासून जास्त प्रमाणात पाऊस होता आणि नेहमी असा छोटा छोटा पाऊस होऊन पिकाचं पहिलंच त्या ठिकाणी नुकसान झालं होतं। गेल्या 3-4 दिवसापासून अतिप्रमाणात पाऊस झाल्यामुळं त्या ठिकाणचं कापसाचं जे पीक आहे ते मुख्य जे पीक आहे शेतकऱ्यांचा जो आर्थिक आणि शेतकऱ्याच्या खिशात जे 2 पैसे येतात त्या कापसाच्या पिकाचंच आतोनात प्रचंड नुकसान झालेलं आहे। आज जर पाहिलं आम्ही शेतात जाऊन पाहिलं तर त्या ठिकाणी 4-4, 5-5 ज्या दोड्या आल्या होत्या त्या सगळ्या दोड्या त्या ठिकाणी सडलेल्या आहेत। म्हणून आमचं त्या ठिकाणी प्रशासनाला विनंती आहे, आम्ही सर्व शेतकऱ्याच्या वतीनं तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आणि आमच्या सर्व भारतीय जनता पार्टी असताना आमदार साहेबच्या नेतृत्वाखाली आणि सर्व शेतकऱ्याच्या वतीनं सर्व पक्षीय म्हणा तर असं त्या ठिकाणी आमचं ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गावामध्ये नुकसान झालंय त्या गावामध्ये त्या ठिकाणचा तलाठी असेल त्या ठिकाणचा मंडल अधिकारी असेल त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक इंडिव्हिज्युअल ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं असेल असंही झालंय का नदीच्या ठिकाणी जास्त एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान झालं सखल भागामध्ये जास्त पाणी साचल्यामुळे त्या ठिकाणी सोयाबीनचं असेल तुरीचं असेल कपाशीचं पीक असेल बाजरीचं पीक असेल अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं नुकसान झालंय। म्हणून आमची या ठिकाणी निवेदन देण्याची आणि विनंती करण्याची एवढीच या ठिकाणी गोष्ट आहे का ज्या ठिकाणी झालंय का काही भागामध्ये नाही झालं काही भागामध्ये झालंय त्या ठिकाणचे पंचनामे होऊन ते शासन दरबारी पाठवून त्या ठिकाणी शासनाला मदत मिळाली पाहिजे शेतकऱ्याला शासनाकडून मदत मिळाली पाहिजे यासाठी आम्ही आज निवेदन दिले आणि हे निवेदनाचा विचार करून तुमच्या यंत्रणेला तुम्ही सांगून वैयक्तिक पातळीवर ज्या ज्या गावामध्ये जाऊन पंचनामे करून शासनाला सादर करावे। या ठिकाणी जर आम्हाला त्या ठिकाणी पंचनामे नाही झाले आणि उद्या शासन शेतकऱ्याला मदत जर नाही मिळेल आम्हाला निश्चित शासन दरबारी सुद्धा होते उद्या मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील मंत्री महोदय असेल त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला आवाज उठवावा लागेल। म्हणून आमची या ठिकाणी पुनश्च एकदा प्रशासनाला विनंती राहील का आमच्या शेतकऱ्याचं जे नुकसान झालंय त्याचे पंचनामे होऊन आमच्या शेतकऱ्याला काही ना काही मदत त्या ठिकाणी मिळाली पाहिजे एवढंच सर्व शेतकऱ्याच्या वतीने या ठिकाणी मी सांगतो। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 पाथर्डी अहमदनगर।